दौंड मधील व्यापाऱ्याला दोघा जणांनी संमोहित करून 1,16,000 रुपये लुटलेत. दौंड शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या विलास क्लॉथ स्टोअर मध्ये सॉक्स घेण्याच्या बहाण्यानं ही फसवणूक करण्यात आली आहे. खरेदीच्या बहाण्यानं दुकानात प्रवेश करत तिथे असलेल्या मॅनेजरला स्वतःच्या नोटा दाखवत संमोहित केलं आणि त्यानंतर स्वतः गल्ल्यात हात घालून 1,16,000 रुपये विलास क्लॉथ स्टोअरच्या मॅनेजर समोर काढून घेतलेत. हा सगळा धक्कादायक प्रकार दिवसा ढवळ्या सीसीटीव्हीत कैद झाल्यानं खळबळ उडाली आहे. वाजिद बागवान, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड.